नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पारखी सर, इयत्ता 10वी गणित भाग 2, स्टँडर्ड 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2, चॅप्टर नंबर 4, प्रकरण 4, सराव संच 4.2, प्रॅक्टिस सेट 4.2। प्रश्न 4 झालेले आहेत। पहिले हा 5वा प्रश्न आहे। मराठी मीडियमवाल्यांनी 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा, त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा, बिंदू एम व एन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा। सेमीवाल्यांनी ड्रॉ ए सर्कल विथ अ रेडियस 3.4 सेंटीमीटर, ड्रॉ ए क्वाड MN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर इन इट, कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट द पॉईंट MNN टू द सर्कल। मागच्या वेळेला 4थ्या प्रश्नाला इथे 3.3 होता आणि त्याची जीवा होती 6.6, याच्या डबल नाही आहे, त्यामुळे हे थोडंसं वेगळं आहे, इथे समांतर रेषेला नाही। आता मी पहिल्यांदा काय केलं, 3.4 एक वर्तुळ काढायचं, हे बघ वर्तुळ काढलेलं आहे मी, 3.4 घ्यायचं कंपासमध्ये आणि एक वर्तुळ काढायचं। वर्तुळ काढल्यानंतर त्याला केंद्रबिंदूला ओ नाव द्यायचं। इथे जर गणितात जर दिलं नसेल सेंटरला नाव, तर आपलं स्वतःच्या मनाने नाव द्यायचं आहे। आता आपल्याला MN काढायचे, जीवा कॉर्ड काढायचे, इथे M नाव देऊ आपण, बरोबर। आता याच्यामध्ये किती सेंटीमीटर घ्यायचे कंपासमध्ये, पट्टीने जोडायचं नाही, 5.7 घ्यायचे, किती घ्यायचे 5.7, बघा हा झिरोवर ठेवला, 5.7, हे 5.5 झालं, 6 आणि 7, 5.7 घेतले, बघा 5.7 घ्यायचं, MM वरती ठेवायचं पोलाचे टोक, आणि हा वर्तुळाला पुढे कंस करायचं, याच्यामध्ये जो क्रॉस झालेला आहे त्याला नाव द्यायचं N। म्हणजे ही झाली कॉर्ड, कॉर्ड म्हणजे जीवा झाली, जीवा MN झाली। याचं माप लिहूया आपण 5.7 सेमी मापं लिहायची। आता आपल्याला 2 त्रिज्या काढायचं, OM त्रिज्या ही काढायची आपल्याला पूर्ण वर्तुळाच्या बाहेर, ON त्रिज्या ही काढायची, रेडियस पूर्ण वर्तुळाच्या बाहेर काढायचे, बरोबर। आता आपल्याला Mमधून एक स्पर्शिका काढायची, NMधून एक स्पर्शिका काढायची, असं लिहिलेलं आहे त्यांनी। पॉईंट MNN ऑन इट ऑन टू द सर्कल, हे टँजंट काढायचं कन्स्ट्रक्ट। मग आता आपल्याला काय करायचे, एमवरती पोलादी टोक ठेवायचे, हे रेषा पुढे वाढवलेले आहे, ओपेक्षा थोडंसं कमी अंतर घ्यायचं, 1 या साईडला अपोजिट 2, तसंच इथे एनवरती ठेवायचे 1 2, बरोबर। हे अंतर आणि हे अंतर सेम पाहिजे, बघा परत एकदा बघा, हे 1 आणि इथे 2, हे नाही येणार, कळलं, हां आणि हां सेम आला। आता एमवरती पोलादी टोक ठेवायचं, सॉरी ह्या एमच्या बाहेर जी रेषा आहे त्याच्यावरती पोलादी टोक ठेवायचं, एमपेक्षा जास्त अंतर घ्यायचं, एमपेक्षा थोडंच जास्त, ह्या कंसाच्या पुढे जायचं नाही, याच्या अलीकडे यायचं, याबद्दल एक कंस, याबद्दल एक कंस। आता आतल्या साईडला ठेवायचं, आतल्या बाजूला जो कंस आहे तो याला क्रॉस करायचं, त्याला क्रॉस करायचं, कळलं। म्हणजे हे झाले, हा 1 पॉईंट, हा M पॉईंट आणि हा N एका रेषेत येतात, हे म्हणजेच काय येणार, हे जोडायचं, हे तिन्ही एका रेषेत येतात, हे जॉईन करायचं। ही झाली पहिली टँजंट, इथे काटकोणचं चिन्ह करायला विसरू नका आतमध्ये। आता सेम तशीच प्रोसिजर इकडे करा, बरोबर, आतला जो कंस आहे हावाला वर्तुळाच्या आतमध्ये, त्याच्यापेक्षा पी एनपेक्षा जास्त घ्यायचं, या बाजूला एक कंस, या बाजूला एक कंस, आणि बाहेर जो कंस आहे तो आत, हा नाही हा चुकलेला आहे, हा हा जो कंस आहे याच्यावरती ठेवायचा, याला क्रॉस करायचं, याच्यामध्ये सुद्धा हे तिन्ही पॉईंट एका रेषेत येतात, हा 1 2 3 एका रेषेत येतात, नंतर मग हे स्पर्शिका काढायची,
असे एक टेंजेंट दुसरी रेषा काढायची, कळला? असे दोन टेंजेंट येणार, इथे काटकोनचं चिन्ह करायचं. हा रेडियस झाला 3.4 सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीने ही आकृती काढा, परीक्षेला येते. दोन्ही बाण करायचं सगळीकडे. आणि पुढचे दोन्ही प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आवडलं तर लाईक करा.